आज माझी आयोजकांच्या सोबत बैठक झाली. तसं तर त्यांच्याशी रोजच संपर्क आमचा आहे. मुख्यत्वे करून हा ओमायक्रॉन हा जो नवीन व्हायरस आलेला आहे त्याच्या बाबतीमध्ये थोडीशी जास्त काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि कोविड विषयक प्रतिबंधाची उपाययोजना केवळ औपचारिकता म्हणून न करता प्रत्यक्ष योग्य प्रकारे सगळं काही व्यवस्था होईल असं थोडंसं सेन्सिटायझेशन सर्वांचंच करणं गरजेचं वाटल्यामुळं आज आम्ही बैठक घेतली. आयोजकांनी ऑलरेडी बऱ्याचपैकी तयारी केलेली आहे. काही ठळक मुद्दे जे ह्या पार्श्वभूमीवरचे आहेत ते एकतर आम्ही नो वॅक्सिन नो एंट्री हे स्पष्ट धोरण म्हणून स्वीकारलेलं आहे सर्वांनी, की वॅक्सिनेशनच न झालेल्या व्यक्तीला कोणत्याच कार्यक्रमामध्ये प्रवेश द्यायचा नाही आहे. तिथं वॅक्सिनेशन करण्याच्या काही सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल देखील महापालिकेबरोबर आयोजकांचं चर्चा सुरू आहे आणि बहुतांश करून आज तो निर्णय होईल. तिथे वॅक्सिनेशन सेंटर देखील केलं जाईल. तरी देखील माझी नागरिकांना पहिली विनंती ही राहील की अजून 2-3 दिवस आहेत संमेलनाला, तर तोपर्यंत त्यांनी वॅक्सिनेशन करून घ्यावं. आपल्याकडे साठाही मुबलक आहे, केंद्रही सगळी सुरू आहेत. ज्यांचा पहिला डोस झालेला नसेल त्यांनी पहिला डोस घ्यावा, ज्यांचा दुसरा डोस ड्यू झालेला असेल 84 दिवस होऊन गेलेले असतील त्यांनी दुसरा डोस घ्यावा. त्याचा फायदा असा होणार आहे की संमेलनाच्या ठिकाणामध्ये प्रवेशद्वारं जी दोन आहेत तिथं एक एक प्रवेशद्वार हे फास्टॅगसारखं असणार आहे. ज्यांची ज्या द्वारामधून 2 डोस झालेले जे लोक आहेत त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र मोबाईलमधनं दाखवलं तर लगेचच त्यांना प्रवेश दिला जाईल. त्यांना विना एनी आडकाठी काही प्रवेश आतमध्ये करता येईल, अर्थात त्यांचं टेम्परेचर पण घेतलं जाणारच आहे. आणि दुसऱ्या गेटमधून मात्र वॅक्सिनेशन न झालेले किंवा 1 डोस झालेले, कारण 1 डोस झालेल्या व्यक्तीकडे त्याचा पुरावा दाखवण्याकरता तो SMS वगैरे किंवा प्रमाणपत्र वगैरे त्याला दाखवावं लागणार आहे. ते सगळं करायला वेळ जाईल म्हणून दोन प्रकारे व्यवस्था आयोजक करणार आहेत. तिसरी गोष्ट एक तिथं अशी केली जाणार आहे की टेम्परेचर घेतलं जाईल. जरी वॅक्सिनेशन केलं असलं तरी टेम्परेचर पण घेतलं जाणार आहे. आणि टेम्परेचर जर असेल तर त्या व्यक्तीला बाजूला घेतलं जाईल आणि त्यांची रॅट त्या ठिकाणी केली जाईल, रॅपिड अँटीजेन टेस्ट. त्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये जर कुणी पॉझिटिव्ह दिसून आले तर त्यांना आयसोलेशन सेंटर तिथे एक तात्पुरते स्वरूपामध्ये केलं जाणार आहे. म्हणजे आयसोलेशन सेंटर म्हणजे थांबण्याची जागा, आणि त्या ठिकाणी त्यांना थांबवून मग ॲम्ब्युलन्सद्वारे त्यांना CCC मध्ये नेलं जाईल. तर माझी दुसरी विनंती ही आहे नागरिकांना की जे कोणी लोक संमेलनाला येऊ इच्छितात, आपल्याला जर टेम्परेचर असेल तर आपण घरीच रॅट करून घ्या किंवा जिथं कुठं जायचं तिथं संमेलनाच्या ठिकाणी येऊन तिथं हे सगळं गुंतागुंती वाढवण्यापेक्षा जे लोक आजारी आहेत, ज्यांना टेम्परेचर आहे, इतर लक्षणं आहेत कोरोना सदृश, त्यांनी तशीही पण टेस्ट करून घ्यावी. कारण ह्या ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवरती थोडी अधिक खबरदारी घ्यायला पाहिजे. तर अशा व्यक्तींनी त्या ठिकाणी येऊ नये, त्यांनी घरीच टेस्ट करून घ्यावी. पॉझिटिव्ह आली घरी व्यवस्था असेल होम आयसोलेशनची तर तिथं राहावं किंवा सरळ CCC मध्ये भरती व्हावं. हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा हा आहे की जे कोणी आयोजक आहेत ते सुदैवाने सर्वजणांचे 2 डोसेस झालेले आहेत असं आयोजकांनी सांगितलेलं आहे. परिसंवादात सहभागी होणारे पण सगळ्या लोकांचे 2-2 डोसेस झालेत. ज्यांचे नाही झाले त्यांना आम्ही परिसंवादामध्ये त्यांनी सहभागी होऊ नये असं आवाहन केलेलं आहे. आणि जे आयोजनामध्ये असलेले जे म्हणजे सगळं कामाची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे त्या सगळ्या लोकांची रोज रॅट ते तिथे करणार आहेत, रॅपिड अँटीजेन टेस्ट. त्यामुळं मला असं वाटतं की सॅनिटायझेशनची पण व्यवस्था असणार आहे. 2 कार्यक्रमांच्या मधला जो अंतराळ आहे त्या मधल्या काळामध्ये सॅनिटायझेशन पण पूर्ण केलं जाणार आहे. इतर पण सेन्सिटायझेशन जे आहे, मास्कची व्यवस्था वगैरे या सगळ्या गोष्टी ते बघणार आहेत. मास्क आपले आपले 2 मास्क सोबत घेऊन आले पाहिजे, कारण दिवसभर 1 मास्क वापरताना कदाचित एखादा मास्क खराब होऊ शकतो. मास्क वापरून झाल्यानंतर तो इकडं तिकडं कुठेही फेकून देऊ नये, तो आपण आपल्या आपल्या सोबतच घेऊन प्रॉपरली संमेलनाच्या स्थळापर्यंत जाईपर्यंत तोंडावर ठेवायचा आहे. घरी पोचल्यानंतर त्याचं जे काही व्यवस्थित विल्हेवाट आहे ती लावायची आहे. तर मला असं वाटतं सर्वांनी जर सहकार्य चांगल्या प्रकारे केलं तर काही अडचण येणार नाही. आपण बाकी बाहेर ज्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत त्या पण घ्यायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे या व्हायरसचा शिरकाव आपल्या जिल्ह्यात आपल्या शहरात होणार नाही अशी आपण अपेक्षा करूया. उपस्थितीवर काही मर्यादा घातली का? उपस्थितीवरती मर्यादा पहिल्याच दिवसापासून आहे, कारण सांस्कृतिक कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रमांच्या बाबतीत कपॅसिटीच्या 50% हे मर्यादा ऑलरेडी आहे. साहित्य संमेलनाच्या बाबतीत ती जे मुख्य सभामंडप आहे त्याची कपॅसिटी 15,000 आहे, तर तिथं आयोजकांनी 7,000ची कपॅसिटी तयार केलेली आहे. आणि हाच नियम सर्वच जिथं जिथं परिसंवाद होणार आहे त्या ठिकाणांना लागू असणार आहे. त्या पद्धतीची तयारी ऑलरेडी हा व्हायरस येण्याच्या आधीपासूनच तसेच सूचना त्यांना देण्यात आलेल्या होत्या. सर, पण जी आसन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये आपण काही डायरेक्शन सांगितले आहेत का की 2 रांगांमधलं अंतर, 2 खुर्च्यांमधलं अंतर किती असावं,
त्यामध्ये कपॅसिटीच्या 50% असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला स्वाभाविकपणेच ते अंतर जे आहे ते निम्मानी कमी होतं. म्हणजे एका माणसाच्या समजा एका ठिकाणी 4 माणसं बसत असतील तर 2च माणसं बसवायचे असं ते आहे. त्याच पद्धतीने थिएटर्सला पण सूचना आहेत. त्यामुळे असं फुटामध्ये अंतर सांगणे हे थोडंसं व्यावहारिक वाटत नाही, परंतु जी कपॅसिटी आहे ती 50%मध्ये असावी, म्हणजे एकदम एकमेकाला खेटून कोणी बसणार नाही असं आहे. शिवाय मास्क कंपल्सरी राहील, ते अनाउन्समेंट वारंवार केली जाणार आहे. आणि मला हे पण सांगायचं आहे की अंतरापेक्षासुद्धा जर मास्क व्यवस्थित जर घातला असेल तर मला वाटतं ते जास्त चांगलं संरक्षण आहे. कारण टास्क फोर्सनेसुद्धा तेच सांगितलं की या नवीन व्हायरस किंवा जो काही कोविडचं एकंदरीतच जर आपण बघितलं तर त्याचं संक्रमण श्वासामधूनच होतं आहे. त्यामुळे अंतर जास्त ठेवून जर मास्क नाही घातला तर धोके जास्त आहेत. एक वेळ अंतर थोडंसं एखादा अर्धा एक फूट कमी जास्त असेल पण मास्क व्यवस्थित घातला असेल तर संरक्षण आहे. सर त्याचबरोबर कार्यक्रम मिनिट टू मिनिट अगदी एक परिसंवाद संपला की दुसरा, तर मग मध्ये वॅक्सिनेशन म्हणा किंवा नाही, मध्ये अर्ध्या तासाची गॅप आहे. आपण बघितलं तर जे तिथे त्यांचे 3-4 ठिकाणी ते कार्यक्रम चालू आहेत. एक छोटं सभागृह आहे, खजूर गार्डन आहे, एक मुख्य सभा मंडप आहे, एक पॉलिटेक्निक हॉल आहे. तर ते कार्यक्रम वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. दोन कार्यक्रमांच्या मध्ये मी जे टाइम टेबल बघितलेलं अर्ध्या तासाची गॅप, असं सेम ठिकाणी लगेच पुढचा परिसंवाद असं नाही आहे. मध्ये थोडीशी गॅप आहे आणि ते मला त्यांनी शब्द दिलेला की मध्ये ते सॅनिटायझेशन करणार आहे. सर याआधी असं बघण्यात आलंय की 2-3 म्हणजे दुसरा डोस जरी घेतला तरी 8-15 दिवसांनी कोणाला कोरोना झालेला आहे, तर अशा बाबतीत तिथे आयोजकांचं असं मत होतं की आम्ही तिथे लसीकरण करणार आहे आणि त्यांना अर्धा तास बसवून ठेवणार आहे, पण त्याच्याने फार काही फरक पडेल मेडिकली असं काही वाटत नाही सर. हो बरोबर आहे मला, पण तरी सुद्धा त्याचं कारण असं की निदान एक डोस तरी झालेला असला तरी थोडस, आपण जर बघितलं की 2 डोस झाल्यानंतर कोरोना होतो हे ह्याचे अनेक लोक आहेत, म्हणजे माझं स्वतःचं सुद्धा उदाहरण आहे. परंतु त्याची दाहकता ज्याला म्हणू आपण किंवा त्याची जे गांभीर्य आहे ते एकदम कमी असतं. म्हणजे अजिबात लसीकरण न केलेल्या व्यक्तीला कोविड होणे आणि 2 डोस घेतलेल्या व्यक्तीला ह्याच्यात खूप अंतर आहे. म्हणजे 2 डोस घेतलेल्या व्यक्ती एक तर संक्रमित कमी प्रमाणावरती करते, स्वतःचा पण त्रास कमी होतो, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे लसीकरण आणि मास्क हे दोन आपले निश्चितपणे परिणामकारक ढाली आहेत त्याच्यावरती. कोरोना होणारच नाही असं नाही आहे, होऊ शकतो पण त्याची सिरियसनेस कमी होतो. सर त्या व्यतिरिक्त ओव्हरऑल आपण काय डायरेक्शन देत आहोत, काय खबरदारी घेत आहोत? म्हणजे साहित्य संमेलनाचा एक पार्ट झाला, तो काल महापालिका आयुक्त सांगितलं की 10 डिसेंबर पर्यंत आम्ही शाळा सुरू करणार नाही, असं आपण काय सांगितलं? आपली शाळांच्या बाबत किंवा एकंदरीत ह्याच्यावरती सध्या आपण, तुम्हाला आठवत असेल की पहिला लाट ज्यावेळेला येणार होती त्यावेळेला ज्या उपाययोजना आपण करत होतो तसंच पद्धतीची स्ट्रॅटेजी आपण घेतोय, कारण ती परिणामकारक आहे. पहिली गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा अशी सिच्युएशन निर्माण झाली की हा व्हायरस जो आहे तो बाहेरून येण्याची शक्यता आहे. बाहेरून म्हणजे विशेष करून जे साऊथ आफ्रिकन कॉन्टिनेंटमधले जे देश आहेत त्याच्यामध्ये ह्याचं प्रमाण जास्त दिसतंय. तर मुंबई एअरपोर्टपासून त्यांच्यावरती स्क्रीनिंग सध्या केलं जात आहे. आम्हाला असं सांगण्यात आलेलं आहे की त्या काही गाईडलाईन्स मुंबई महापालिका आयुक्तांनी ज्या केल्या आहेत त्या सर्वांना ते देणार आहेत, ते बहुतेक आज उद्यामध्ये येऊन जातील. पण त्याच्यापूर्वीच आपण आपल्या एअरपोर्टला डायरेक्शन दिलेले आहे की एक स्वघोषणापत्र घ्यावं, कारण काही लोक मध्ये दुसरीकडे जाऊन वगैरे आपल्या देशामध्ये प्रवेश करतात, नेपाळला उतरतात, दुबईला उतरतात आणि मग इथे येतात. तर ते त्याच्यावरती आपण स्वघोषणापत्राची सुरुवात करतो आहे. आज मी कदाचित एअरपोर्टला पण जाण्याचा माझा विचार आहे दुपारनंतर की शक्य झालं तर ते तिथं काय व्यवस्था आहे किंवा आमचे प्रांत ऑफिसर तरी जाऊन ती व्यवस्था करून घेतील. दुसरी गोष्ट आपण ही करतोय शाळांच्या बाबतीत सुद्धा की शासनाने जे काल परिपत्रक काढून सूचना दिल्यात त्यात त्यांनी काही अटी घातलेल्या आहेत. असं नाही म्हणलेलं की तुम्ही धाडकन शाळा सुरू करा. त्यात त्या स्कूल एज्युकेशन कमिटी जी असते, शाला व्यवस्थापन समिती, त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे. सर्व शिक्षकांचं 100% वॅक्सिनेशन केलं गेलं पाहिजे, त्या पालकांची संमती घेतली पाहिजे, त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी अटी शर्ती त्यांनी टाकलेल्या आहेत आणि त्या पूर्ण होत असतील तर शाळा सुरू करा अशी ती सूचना आहे. ह्या अटी शर्तींचा असेसमेंट करायला आपल्याला काही काळ लागणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे 10 डिसेंबरपर्यंतचा जो वेळ आहे तो आपण साधारणपणे अगदी 10 डिसेंबर असं नाही परंतु ह्या GR मधल्या अटींची पूर्तता होते की नाही हे बघूनच शाळा सुरू करायची असल्यामुळं लगेच 1 तारखेला शाळा सुरू करण्याचा असा काही अट्टहास नाही आहे. आपण ते बघून घेऊ आधी सगळं. मी जिल्हा परिषद सीओंशी पण चर्चा केलेली आहे आणि आपली एकदा खात्री झाली की पालकांची पण संमती आहे, वॅक्सिनेशन पण झालेलं आहे शिक्षकांचं सगळ्या, त्या गावामध्ये पण प्रमाण नगर म्हणजे 0 असलं पाहिजे, हे सगळे टिक बॉक्स ज्यावेळी चेक होतील त्यावेळेला आपण शाळा सुरू करू. शाळा सुरू बघा, शासनाने ऑलरेडी निर्णय घेतलेला आहे. शासनाने ज्या अटी शर्ती घातलेल्या आहेत त्या अटी शर्तींची पूर्तता होत असेल तरी पण शाळा बंद ठेवणे हे काय सुयोग्य नाही आहे. त्यामुळे आपल्याला निर्णय काय घ्यावा लागेल, फक्त त्या अटी शर्तींची पूर्तता व्यवस्थित होते का. उद्या आपण ऑफर दिली आणि जर का पालकांची संमतीच नाही आली किंवा त्या गावामध्ये जर का पेशंट असतील किंवा त्या गावातल्या शाळेतील शिक्षकांचं वॅक्सिन झालं नसेल तर आपल्याला बंदच ठेवावं लागणार आहे शाळा. त्यामुळे आपण ते शासनाच्या ज्या सूचना आहेत त्याच्यात कोणतं भाग बसतो त्या भागाच्या पुरता निर्णय आपल्याला घ्यावा लागेल. काल
काल परवाच्या दिवशी काही स्पोर्ट्समन जे आहेत ते आयर्नमॅन स्पर्धा जिंकून आलेले आहेत, तर त्या अनुषंगाने शहरामध्ये काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे का? आपण काय आपण उलट आपण स्वतःहूनच हा विषय काढला. ज्या वेळेला ते साऊथ आफ्रिकेत आलं त्यांचं निश्चितपणाने कौतुक आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन सुद्धा आहे. त्या परंतु न जाणो काही त्याच्यामध्ये जर अडचण येऊ नये म्हणून आपण त्यांची टेस्ट केली, ते टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. परंतु आज आपल्याला कल्पना नाही की काय, तर त्यामुळे आम्ही महापालिका आयुक्त आणि माझी चर्चा झाली का परवा सी एम साहेबांच्या मीटिंगनंतर, आणि त्यांचं पूर्ण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आपण करतो आहोत. ते ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आले त्या लोकांनाही माझी विनंती आहे की आपण स्वतःवरती थोडी निगराणी ठेवावी की जर ताप बीप आला किंवा काय आलं तर ताबडतोब टेस्ट करून घ्यावी, लाईटली त्या गोष्टी घेऊ नये. पण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महापालिकेमार्फत ते आपण सगळ्या लोकांचं केलं जातं. होय होय होय. त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे हाच एकमात्र उपाय आपल्याकडे आहे, आणि त्या ज्या काही मंडळी त्यांच्या स्वागत समारंभामध्ये उपस्थित होती त्या मंडळींना ही विनंती राहील की आपण आपली टेस्ट करून घ्यावी, जर ताप वगैरे वाटत असेल तर ताबडतोब संपर्क साधावा. सर, परत नव्याने म्हणजे मगाशी आपलं बोलणं आलं की अनेक लोक दुर्लक्ष करतात, मास्क वापरत नाही किंवा काय, तर या संदर्भात आता नवीन काही आपण दंडात्मक म्हणा किंवा लोकांना सवय लागावी यासाठी काही आदेश काढत आहोत? ऑलरेडी सी एम साहेबांच्या विषयामध्ये सर्वजण होते, त्यामध्ये सर्व स्थानिक संस्थेचे अधिकारी होते, पोलीस अधिकारी होते, सर्वजण होते. स्वतः सी एम साहेबांनी ही सूचना दिलेली आहे की याची अतिशय कठोर अंमलबजावणी सर्वांनी करावी, कारण असं असं दिसून येतं टास्क फोर्सच्या चर्चेतनं की ह्या व्हायरसची संक्रमित होण्याची क्षमता पूर्वीच्या व्हायरसपेक्षा खूप जास्त आहे, आणि संसर्ग आपल्याला सर्वांना माहिती आहे की हा श्वसनातूनच होतो आहे किंवा टचमधून होतो आहे, टच नाकाला करतो त्यातनं होतं. तर मास्क जितका जास्तीत जास्त वापरता येईल आणि जितका सोशल संपर्क टाळता येईल हेच ह्याच्यावरचे दोन शुअरशॉट मार्ग आहेत. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा हा दंड किंवा हे एन्फोर्समेंटची वेळ येऊ न देता औपचारिकता म्हणून नव्हे, आता आपण मास्क औपचारिक म्हणून वापरत होतो गेले काही दिवसांपासून, आता खरंच सिरियसली वापरण्याची वेळ आलेली आहे. हा व्हायरस जर का आपल्याकडे आला असेल, आज आपण साऊथ आफ्रिका किंवा त्या देशांचे त्यांनी चार्ट्स आम्हाला दाखवले की मागच्या वेळेपेक्षा 50-60 पटीने जास्त त्याचा ग्राफ वरती गेलेला आहे. म्हणजे आज 10 पेशंट जर होते तर दुसऱ्या दिवशी 1,000-2,000 पेशंट झालेले आहेत, अशी परिस्थिती डोळ्यांनी दिसती आहे. म्हणजे असं नाही की कुणीतरी कल्पनाविलास काय केलेलं आहे, ते वस्तुस्थिती आहे. ते इतके जास्त वाढणे मगच त्यांनी ते संशोधन केलं ना की कशामुळे व्हायला लागलं. मग त्याच्यात लक्षात आलं की ह्या ओमायक्रॉनचे 32 म्युटेशन झालेले आहेत, जे की डेल्टा व्हायरसचे फक्त 9 झाले होते. म्हणजे इतका म्युटेटेड, इतका स्ट्रॉंग, इतका वेगळा व्हायरस जर आज आला तर आपल्या सर्वांची ड्युटी आहे की आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. त्यामुळे परत एकदा पहिल्या वेवमध्ये जी संवेदनशीलता दाखवली ती दाखवावी सर्वांनी. सर, आणि परीक्षा म्हणा किंवा सार्वजनिक वाहतूक ही आता 100% सुरू आहे, म्हणजे त्याला निर्बंध नाही आहेत, तर या पार्श्वभूमीवर आपण काही तसे काही आदेश भविष्यात नाही? मला असं वाटतं की आपण लगेच निर्बंध किंवा त्या दिशेने आजच निर्णय घेणं थोडंसं प्रीमॅच्युअर होईल. आपल्याला पाहावं लागेल की हे जे सुरक्षित, कारण आत्ताशी कुठं आपले कामकाज सुरू झालेलं आहे त्याला सारखे अडथळे नाही. पण जर का तशी वेळ आली की जर का आपल्याला असं दिसून आलं की आपले प्रिव्हेन्शनच्या गोष्टी काम करत नाही आहे आणि संख्या खूप वाढायला लागली तर त्या वेळेच्या परिस्थितीनुसार त्याबद्दल आपण निर्णय घेऊ. पण आज मला एक सर्वांना एवढीच रिक्वेस्ट करायची आहे की पहिल्या लाटेच्या वेळेला आपण जी संवेदनशीलता दाखवली, सिरियसनेस दाखवलं, दुसऱ्या लाटेच्या वेळेला काही प्रमाणात आपल्याकडून चुका झाल्या, कमी पडलो आपण त्या सुरक्षिततेच्या उपायोजना व्यक्तिगत पातळीवर घेण्यावर. म्हणजे मी कमी कुठल्या बाबतीत म्हणतो आहे, जी व्यक्तिगत जबाबदारी होती की मी कसा वागेल त्यामध्ये आपल्याला असं थोडंसं लाईटली घेतलं गेलं. आता मात्र खरंच अशी परिस्थिती आहे की आपण थोडंसं परत पहिल्या लाटेसारखं सेन्सिटिव्ह झालं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.